नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत या ठिकाणी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती। यामध्ये शॉर्ट नोटिफिकेशन आपण ऑलरेडी पाहिलेले आहे। आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला मी क्वालिफिकेशन काय लागणार आहे प्रत्येक पदासाठी त्याबाबतचा अपडेट या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे। या व्यतिरिक्त निवड पद्धत कशा प्रकारे असणार आहे, अर्ज फी काय लागणार आहे याबाबतची माहिती सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मेक शुअर मित्रांनो, चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की महाराष्ट्र शासनाच्या आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या मार्फत ही भरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। याची शॉर्ट नोटिफिकेशन ऑलरेडी रिलीज झालेली होती, मात्र त्यामध्ये क्वालिफिकेशन बाबत माहिती उपलब्ध नव्हती। आता आपल्याकडे संपूर्ण माहिती उपलब्ध आहे, ज्याबाबतची अपडेट आपण या ठिकाणी घेत आहोत। कमीत कमी 10वी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही मित्रांनो या ठिकाणी जे आहे ते अर्ज करू शकता। 23/11/2023 ला जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि याच तारखेपासून कालपासून यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टार्ट झालेली आहेत। बघूया आपण पदांची माहिती घ्या, कोणकोणती पदे आहेत। मी ऑलरेडी तुम्हाला याबाबतचा अपडेट दिलेला होता, ज्यामध्ये टोटल 602 जागांसाठी मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती, ज्यामध्ये टोटल 19 वेगवेगळ्या पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी आयुक्तालयानुसार तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचे आहे, ज्यामध्ये नाशिक, ठाणे, अमरावती किंवा नागपूर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। पदसंख्या टोटल ज्या व्हॅकन्सीज आहेत त्याबाबतचा अपडेट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल। या व्यतिरिक्त मित्रांनो, नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला आयुक्तालयानुसार त्या ठिकाणी जागा किती आहेत प्रत्येकाचे विश्लेषण कॅटेगरीनुसार ते तुम्हाला सध्या उपलब्ध आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन। त्या ठिकाणी तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला कॅटेगरी वाईज प्रत्येक पदासाठी किती जागा आहेत तेही पाहता येईल। बघूया आपण महत्वाचं म्हणजे क्वालिफिकेशन काय लागणार आहे। तर बघा मी शॉर्ट मध्ये या ठिकाणी सांगत जाईन, त्यामध्ये वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक याची वेतन श्रेणी S14 तुम्हाला मिळत आहे, ज्यामध्ये मान्य विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणी तुमच्याकडे कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा मान्य विद्यापीठाचे शिक्षण किंवा मान्य विद्यापीठाचे शिक्षण किंवा शारीरिक शिक्षण शास्त्रातील तुमच्याकडे पदवी असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। तुमच्याकडे जर अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य मिळेल, मात्र हा कंपल्शन नाही आहे। त्यानंतर संशोधन सहाय्यक यासाठी मित्रांनो जी पदवी धारण करीत आहेत परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातून पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील। थोडक्यात तुमच्याकडे कोणतीही पदवी असेल तरी चालेल, मात्र या 4 पैकी 1 पदवी असेल तर तुम्हाला प्राधान्य या ठिकाणी मिळणार आहे। पुढचं पद उपलेखापाल, मुख्य लिपिक या पदासाठी मान्य विद्यापीठाची जे पदवी धारण करत आहेत थोडक्यात कोणतीही पदवी असेल तर चालेल, परंतु पदव्युत्तर पदवी असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य मिळेल असं त्यांनी सांगितलं आहे। आदिवासी विकास निरीक्षक यासाठी अगेन पजेसेस डिग्री ऑफ रेकनर युनिव्हर्सिटी कोणत्याही विषयातील पदवी असेल तरी चालेल, मात्र जर तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री ऑफ डिप्लोमा इन एज्युकेशन मध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स मिळणार आहे। वरिष्ठ लिपिक पदासाठी कोणत्याही विषयातील पदवी, त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे पदवी जर मॅथमॅटिक्स, इकॉनॉमिक्स, कॉमर्स किंवा स्टॅट्स मधली असेल तर मात्र तुम्हाला प्रेफरन्स मिळेल, मात्र कोणत्याही विषयातील असेल तरी अर्ज करू शकता। त्यानंतर लघुटंक लेखक यासाठी अगेन ज्या व्यक्तीने या ठिकाणी सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट तुमच्याकडे पास झालेला असाल, त्यानंतर तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असेल ज्यामध्ये 80 words per minute शॉर्ट हँड आणि 40 words per minute त्या ठिकाणी इंग्लिश टायपिंग किंवा 30 words per minute मराठी टायपिंग असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। अधीक्षकसाठी अगेन कोणतीही पदवी एज ए पजेसे डिग्री ऑफ रेकनर युनिव्हर्सिटी इन सोशल वेल्फेअर किंवा सोशल वेल्फेअर ऍडमिनिस्ट्रेशन किंवा ट्रायबल डेव्हलपमेंट मधली तुमच्याकडे पदवी असणे आवश्यक आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। त्यानंतर पुढचं पद अधीक्षक स्त्री या पदासाठी अगेन पदेसे डिग्री ऑफ रेकनर युनिव्हर्सिटी इन सोशल वेल्फेअर ऑर सोशल वेल्फेअर ऍडमिनिस्ट्रेशन त्या रिलेटेड असेल तर अर्ज करता येईल। गृहपालला सेमच आहे मित्रांनो, गृहपाल स्त्री यासाठी सुद्धा सेमच क्वालिफिकेशन तुमचं राहणार आहे। थोडक्यात तुमच्याकडे पदवी असेल ज्यामध्ये तुमच्याकडे सोशल वेल्फेअर किंवा सोशल वेल्फेअर ऍडमिनिस्ट्रेशन किंवा ट्रायबल डेव्हलपमेंट किंवा ट्रायबल ऍडमिनिस्ट्रेशन ब्रँच मधली तर तुम्हाला या ठिकाणी या पदांसाठी अर्ज करता येणार आहे। पुढचं पद ग्रंथपाल अगेन यासाठी 10वी उत्तीर्ण, त्यानंतर सर्टिफिकेट इन लायब्ररी ट्रेनिंग या व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स दिला जाईल ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे मित्रांनो या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। सहाय्यक ग्रंथपालसाठी 10वी उत्तीर्ण पहिला क्रायटेरिया आहे आणि त्यानंतर सर्टिफिकेट तुमच्याकडे लायब्ररी ट्रेनिंग ऑफ रेकनाइज कॉलेज इन इन्स्टिट्यूट असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी फक्त 10वी उत्तीर्णचा क्रायटेरिया आहे, या व्यतिरिक्त दुसरा कोणताही क्रायटेरिया त्यांनी मागितलेला नाही आहे। 10th pass तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। या व्यतिरिक्त शिक्षण कॅटेगरीमधले सुद्धा मित्रांनो पदे आहेत, त्यासाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते तुम्ही पाहू शकता। वेगळे आहेत, त्यामध्ये माध्यमिक शिक्षण सेवक मराठी माध्यम आहे, त्यानंतर या ठिकाणी प्राथमिक शिक्षण सेवक मराठी माध्यम आणि प्राथमिक शिक्षण सेवक इंग्रजी माध्यमाने जे क्वालिफिकेशन लागणार आहे ते सुद्धा अवेलेबल आहेत, ते तुम्ही पाहू शकता।
यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक, यासाठी मित्रांनो 10वी पास आणि त्यानंतर उच्च श्रेणी जे लघुलेखकचं तुमच्याकडे स्किल आहे ते सुद्धा या ठिकाणी असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी. आणि त्यानंतर दुसरं पद आणखीन जे लास्ट आहे ते आहे निम्न श्रेणी लघुलेखक, यासाठी सुद्धा 10वी पास आणि त्यानंतर तुमच्याकडे लघुलेखन आणि टायपिंगचं जे काही क्वालिफिकेशन मागितलं आहे ते असेल तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो अर्ज करू शकता. या सर्व पदांसाठी तुम्हाला रिस्पेक्टिव्ह क्वालिफिकेशन मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे. डिटेलमध्ये आणखीन माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता. वयाची अट या ठिकाणी तुम्ही बघू शकता 18 ते 38 वर्ष लिमिट हे ओपनसाठी मित्रांनो राहणार आहे, जे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे 1/11/2023. या व्यतिरिक्त तुम्हाला 18 ते 43 वर्ष लिमिट हे मागास वर्गांकरता राहील. आणखीन ऍडिशनली तुम्हाला 38 वर्ष आणि 43 वर्षांमध्ये रिलॅक्सेशन 2 वर्षाचं मिळणार आहे. ही जाहिरात 31 डिसेंबर 2023 अगोदर प्रसिद्ध झाल्यामुळे जे काही नियम आहेत त्यानुसार तुम्हाला आणखीन सुद्धा या ठिकाणी 2 वर्षाचं रिलॅक्सेशन मिळत आहे. पुढे बघा, यासाठी मित्रांनो रिक्रुटमेंट जे असणार आहे त्यामध्ये मेजॉरिटी पदांसाठी या ठिकाणी तुम्हाला जे सिलेक्शन असणार आहे ते एक्झामद्वारे होणार आहे. सरळ सेवा भरती असल्यामुळे एका एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन जे आहे ते मित्रांनो या ठिकाणी होऊन जाईल. त्यामध्ये पेपर तुमचा कशा प्रकारचा असणार आहे 200 गुणांचा याची संपूर्ण माहिती किंवा या ठिकाणी अपडेट त्यांनी दिलेला आहे. काही पदांसाठी एक्झाम ही 100 मार्कांची असणार आहे, मात्र त्यासाठी टायपिंग स्किल सुद्धा तुमचं असू शकते. इतर पदांसाठी 200 मार्कांची रेग्युलर एक्झाम या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणी याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात येईल, ज्याचा 120 मिनिटांचा अवधी तुम्हाला या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. या ठिकाणी अर्ज करण्यासाठी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी तुम्हाला अमागास ओपन कॅटेगरीला 1000 रुपये फॉर्म पे आहे. मागासवर्गीय अदुग अनाथ दिव्यांग माजी सैनिक यांना 900 रुपये फॉर्म पे या ठिकाणी घेतलेले आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन त्या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. मित्रांनो महत्वाची घोष, शैक्षणिक अर्थनुसार उमेदवारास एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. या व्यतिरिक्त उमेदवारांना अर्ज करताना जे आयुक्तालय आहेत 4, ज्यामध्ये नाशिक अमरावती ठाणे व नागपूर या 4 अप्पर आयुक्तांच्या कार्यक्षेत्रापैकी पदांपैकी एकाच पदाकरता अर्ज करायचा असल्यास कोणत्याही एकाच अप्पर आयुक्त कार्यालयासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे 23/11 पासून 13/12 पर्यंत याबाबतचा टाईमलाईन त्यांनी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. ऑनलाईन परीक्षा दिनांक या ठिकाणी त्यांनी वेबसाईटचा URL सुद्धा दिलेला आहे, त्यावर कळवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे. सध्या जे काही अपडेट असतील ते ट्रायबलच्या वेबसाईटवर तुम्हाला पाहता येतील. याचा अपडेट तुम्हाला मित्रांनो काही डाऊट असतील ऑनलाईन अप्लाय करताना किंवा काही क्वेश्चन असतील तुम्हाला हेल्पलाईन नंबर सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत, या ठिकाणी सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. या भरतीचा अपडेट मी ऑलरेडी महाजॉब ऍपवर ठेवलेला आहे किंवा वेबसाईटवर अपलोड केलेला आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता. एक चांगली संधी आहे, तुम्ही नक्की पदांसाठी प्रयत्न करणे आवश्यक राहील. मेजॉरिटी पदे कोणत्याही पदवी असेल तुमच्याकडे तर त्या बेसिसवर तुम्हाला अप्लाय करता येईल, त्या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करू शकता. 10वी पासवर सुद्धा संधी आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.